Students, today we are going to do the revision of the lesson Mukhya Pranayanchi Kaifiyat. So children, open your page 45 of a textbook. Open your page 45 from your textbook and see the lesson number 16, Mukhya Pranayanchi Kaifiyat. I will read the lesson for you children and you are going to pay attention very carefully. After I finish reading the lesson, I will ask you some questions which you have to answer. Okay, I hope children you have a textbook with you and your book is open to page 45. Page 45, lesson number 16, Mukhya Pranayanchi Kaifiyat. Manus vanamade gai charala ghiun gela hota. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्या जवळ येते. चिमणी: चिवचिव चिवग तिकडे तू कोण ग? गाय: अग मी कपिला मावशी. का ग चिव उदास दिसशी? चिव: काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. गाय: अग अग चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासा विशी. गाई आपले डोळे पुसते. चिव: कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पानावले? गाय: काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बक ढीग किती, कासा बरोबर प्लास्टिक जाते, माझे तर पोटशूळच उठते. चिव: काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. गाय: चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. दोघी तलावाच्या काठावर जातात. मासोळी: अग कपिला अग चिव, नका इथले पाणी पिऊ. चिव: काग काग मासोळी, तू तर राहतेस याच जळी. मासोळी: अग इथले जल विषारी, तगमग जीवाची होते भारी. पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. गाय: ते बघ आले नागोबा. चू: नागोबास उद्देशून बोलते. अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा? नागोबा: नाही वारुळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती. नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. गाय माणसाला उद्देशून बोलते. का मुक्या प्राणांना देता त्रास, का जंगलाचा करता रास? वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. सर्व प्राणी: मानवा मानवा एकतर खरे, वनचरे आता नच तुझे सोयरे. करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दुषणे. तडफडशील मग दुधा विना, तडफडशील मग अन्ना विना. तेव्हाच होईल आमचे स्मरण, जागृत होऊन राखशील पर्यावरण. पर्यावरण पर्यावरण, माणूस खाली मान घालतो. माणूस: नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण, हिरवे गार वनीकरण. कीटक पक्षी अन जलचर, सगळे सोयरे तुम्ही वनचर. नाउ चिल्ड्रन, आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन्स. So you have to pay attention. You can see the textbook and answer me. Okay. First, takrar va vanchar yancha madhyamatun jodya purna kara. Manje tyanchi takrar ka ahe ti ani kon takrar karte te ashi jodya julvaycha ahet. Match the following. Okay. First, takrar. Mobile cha avazachi bhiti. I'll repeat the question children. मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला कोणाला वाटते? मोबाईलच्या आवाजाची भीती चिमणी. सो मोबाईलच्या आवाजाची भीती, व्हॉट इज द आन्सर? चिमणी. सेकंड क्वेश्चन,
प्लास्टिक सेवनाने पोट दुखी, प्लास्टिक सेवनाने पोट दुखी कोणाला होते? गाय. नेक्स्ट, विषारी पाण्याने तगमग, विषारी पाण्याने तगमग कोणाची होते? विषारी पाण्याने तगमग मासोळीची. फोर्थ, वारुळ शेत नष्ट, फोर्थ वारुळ शेत नष्ट कोण करतं? कोणाची तक्रार आहे ही? नागोबाची. तर नाग, आंसर इज नाग किंवा नागोबा. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. या पाठात कोणाकोणा संवाद झाला आहे, म्हणजेच या पाठामध्ये कोण कोण आहेत? एक चिमणी, दुसरं कोण आहे? कपिला म्हणजेच गाय, तिसरं कोण आहे? नागोबा, आणि चौथं माणूस, आणि पाचवं कोण आहे? तर मासोळी. ओके, त्यानंतर चिमणीला कोणता त्रास होतो? एका वाक्यात उत्तर सांगायचं आहे. चिमणीला कोणता त्रास होतो? व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? चिमणीला मोबाईलचा आवाज सहन होत नाही, मोबाईलच्या आवाजाने तिचे नाजूक मन कासावीस होते. नेक्स्ट, गायीचे डोळे का पानावले? नेक्स्ट क्वेश्चन चिल्ड्रन, गायीचे डोळे का पानावले? व्हॉट इज द आन्सर? गायीला चाऱ्याऐवजी प्लास्टिकचा ढीग दिसतो, घासाबरोबर प्लास्टिक तिच्या पोटात जाऊन पोट दुखते म्हणून तिचे डोळे पानावले. देन नेक्स्ट, नागोबाची तक्रार काय आहे? नागोबाची तक्रार काय आहे? व्हॉट इज द आन्सर चिल्ड्रन? माणसाने नागोबाला राहायला वारुळ ठेवले नाही, शेत ठेवले नाही, तर त्याला पकडून लाया खायला देतात आणि नागोबाला मारून टाकतात. ही नागोबाची तक्रार आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्राण्यांची टोपण नावे लिहा. टोपण नावे मीन्स निक नेम. एखाद्या प्राण्याला जसं कपिला, कपिला कोणाला म्हणतात? गायीला. त्याप्रमाणे पुढील प्राण्यांची टोपण नावे लिहा. जसं गाय, व्हॉट इज आन्सर? आय ऑलरेडी टोल्ड यू चिल्ड्रन, गाय कपिला मावशी. सेकंड, चिमणी, चिमणीला काय सांगितलेलं आहे? चिवताळी. देन नाग, नाग नागोबा. मग काय आहे? तर गाय कपिला मावशी, चिमणी चिवताई, आणि नाग नागोबा. नेक्स्ट, समानार्थी शब्द लिहा. किनारा, आय रिपीट द क्वेश्चन, समानार्थी शब्द लिहा. किनारा, व्हॉट इज आन्सर? किनारा काठ. सेकंड, शेवट, सेकंड इज शेवट, शेवट मीन्स रास. थर्ड, जल, थर्ड इज जल, जल मीन्स पाणी. फोर्थ, आठवण, फोर्थ इज आठवण, व्हॉट इज आठवण? स्मरण. फिफ्थ, मासा, फिफ्थ इज मासा, व्हॉट इज आन्सर? मासोळी. अँड द सिक्स इज नातेवाईक, सिक्स नातेवाईक, नातेवाईक मीन्स सगळे सोयरे. नेक्स्ट, कोणते सांगा? पाण्यात राहणारे, पे अटेन्शन क्वेश्चन चिल्ड्रन. फर्स्ट, कोणते सांगा? पाण्यात राहणारे, पाण्यात राहणारे त्यांना काय म्हणतात? व्हॉट इज आन्सर चिल्ड्रन? जलचर. ओके, सेकंड, जमिनीवर राहणारे, सेकंड इज जमिनीवर राहणारे, भूचर. थर्ड, जंगलात राहणारे, थर्ड इज जंगलात राहणारे, वनचर. आणि फोर्थ, जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारा, फोर्थ इज जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारा, उभयचर. सो द आन्सर, पाण्यात राहणारे इज कॉल्ड जलचर, जमिनीवर राहणारे भूचर, जंगलात राहणारे वनचर, आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्याला काय म्हणतात? उभयचर. ओके, नाव धडधड तगतग याप्रसारखे आणखी शब्द लिहा. धडधड तगमग यासारखे आणखीन शब्द. धडधड, फडफड, खडखड, गडगड, बडबड. ओके, अँड तगमग, झगमग, लगबग, डगमग, दगदग. ओके, नाव लिंग बदला.
First word, chimney. So what is the ling of a chimney, children? Chimna. Second, nag. Nag, nagin. Third, wag. Wag, wagin. Okay. Now, gotbar, mailbar, tasbar, kanbar, chamchabar, he shabd vapurun vakye lihayche ahet. That you will practice at home, children. I will tell you 2-3 sentences. Ghotbar. Now, you have to use this word in a sentence. How you are going to use? Dushkalat ghotbar pani milne he bhagyach. Okay? Then, mailbar. Ajune khede gaav paanyasathi mailbar paipit karavi lagte. Ajune khede gaavat paanyasathi mailbar paipit karavi lagte. Next, tasbar. मी रिमाची तासभर वाट पाहिली. तर अशा प्रकारे वाक्य बनवायची आहेत. देन पुढच्या वाक्यामध्ये वाक्प्रचार घालायचे आहेत. पुढील वाक्यामध्ये वाक्प्रचार घालायचे आहेत. फर्स्ट, उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पानावणे आणि डोळे उघडणे. पहिला आहे, सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता. ओके. सेकंड, आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता. थर्ड, पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचती बाबत सर्वांचे डोळे उघडले. आणि रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पानावले. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचा एक प्रश्न आहे, पुढील शब्दांचा शब्द समूह लिहा. एक, दैनिक, दररोज निघणारे किंवा प्रकाशित होणारे. साप्ताहिक, सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. देन प्राक्षिक, 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे. आणि मासिक, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. Okay, I'll ask the fill in the blank, children. Just pay attention. Agami dash maushi. Kagachu udas dishishi. Pay attention, children. Agami dash maushi. Kagachu udas dishishi. So, what will be the answer, children? Agami kapila maushi. So, what is the answer? Kapila. Second. काय सांगू गाई डॅश धडधडते पहा बाई. पॅटेन्शन. काय सांगू गाई गाई डॅश धडधडते पहा बाई. काय उत्तर असेल? एस. काय सांगू गाई गाई छाती धडधडते पहा बाई. नेक्स्ट, अग अग चिवताई डॅशचा आवाज तुझा सहन न होई. अग अग चिवताई डॅचा आवाज तुला सहन न होई. कशाचा आवाज? मोबाईलचा. देन तू आहे डॅश आवाजाने होशी कासावीशी. तू आहेस डॅश आवाजाने होशील कासावीशी. तू आहेस नाजूकशी आवाजाने होशी कासावीशी. देन कपिला डॅश काय ग झाले. कपिला डॅश काय ग झाले. व्हॉट इज आन्सर? कपिला मावशी काय ग झाले. काय सांगू चिवताई डॅचचा बघ ढीग किती. काय सांगू चिवताई डॅचचा बघ ढीग किती. काय आन्सर येणार तिकडे? प्लास्टिकचा. ओके. सो काय सांगू चिवताई प्लास्टिकचा बघ ढीग किती. देन घासा बरोबर डॅश जाते. आन्सर, घासा बरोबर प्लास्टिक जाते. माझे तर डॅशच उठते. माझे तर डॅशच उठते. व्हॉट इज आन्सर? माझे तर
पोटचूळच उठते. काय करावे सुचत नाही डॅश शहाणा होतच नाही. काय करावे सुचत नाही डॅश शहाणा होतच नाही. व्हाट इज आन्सर चिल्ड्रन? काय करावे सुचत नाही मानव शहाणा होतच नाही. नेक्स्ट, अग डॅश अग चिऊ नका इथले पाणी पिऊ. अग डॅश अग चिऊ नका इथले पाणी पिऊ. व्हाट इज आन्सर चिल्ड्रन? अग कपिला अग चिऊ नका इथले पाणी पिऊ. देन द नेक्स्ट, अग इथले जल डॅश तगमग जीवाचे होते भारी. अग इथले जल डॅश तगमग जीवाची होते भारी. व्हाट इज आन्सर? अग इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी. नाव, पाणी आहे घाण डॅश. पाणी आहे घाण डॅश. पाणी आहे घाण घाण. ओके, अहो अहो डॅश आज का झाले रागोबा. अहो अहो डॅश आज का झाले रागोबा. अहो अहो नागोबा आज का झाले रागोबा. सो व्हाट इज आन्सर? नागोबा. ओके, देन मला पकडून डॅश देतील. मला पकडून डॅश देती. व्हाट इज आन्सर? मला पकडून लाया देती. ओके, नको नको ती डॅश. नको नको ती डॅश. व्हाट इज आन्सर? नको नको ती अंधश्रद्धा. का मुक्या डॅश देता त्रास. का मुक्या डॅश देता त्रास. का मुक्या प्राण्यांना देता त्रास. मानवा मानवा डॅश तर खरे. मानवा मानवा डॅश तर खरे. मानवा मानवा ऐक तर खरे. ओके, ना आस्क यू सम क्वेश्चन चिल्ड्रन. प्राणी, फर्स्ट क्वेश्चन, प्राणी समानार्थी शब्द प्राणी. व्हाट इज द समानार्थी ऑफ प्राणी? एस जनावरे. व्हाट इज द समानार्थी प्राणी? जनावरे. सेकंड, गाय. सेकंड इज गाय. व्हाट इज समानार्थी फॉर गाय? धेनू. येस. नाउ नेक्स्ट इज नागोबा. नेक्स्ट इज नागोबा. नागोबा नाग ऑफ साप. देन शेत. शेत व्हाट इज द समानार्थी फॉर दॅट शेत चिल्ड्रन? शिवार. व्हाट इज द समानार्थी फॉर शेत? शिवार. देन नेक्स्ट इज जंगल. नेक्स्ट वर्ड इज जंगल. व्हाट इज द समानार्थी फॉर जंगल? रान किंवा वन. रान किंवा वन. ओके, देन नेक्स्ट विरुद्धार्थी. आता उघड. विरुद्धार्थी शब्द उघड. उघड बंद. ओके, उघड बंद. देन दिवस. दिवस काय विरुद्धार्थी? दिवस रात्र. ओके, देन नेक्स्ट भीती. विरुद्धार्थी वर्ड भीती. काय येईल भीती? प्रेम. देन नेक्स्ट वर्ड लिंग ओळखा. नेक्स्ट इज लिंग ओळखा. कपिला. व्हॉट इज अ लिंग? पुल्लिंग, स्त्रीलिंग या नपुसकलिंग. व्हॉट इज अ लिंग ऑफ कपिला? कपिला इज अ पुल्लिंग ऑर स्त्रीलिंग? येस स्त्रीलिंग. ओके, देन नागोबा. सेकंड वर्ड इज नागोबा. नागोबा काय आहे? पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे? नागोबा पुल्लिंग आहे. ओके, त्यानंतर आहे चू. चू हा शब्द पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे? चू हा शब्द स्त्रीलिंग आहे. त्यानंतर आहे माणूस. नेक्स्ट वर्ड इज माणूस. माणूस हा शब्द पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे? माणूस हा शब्द पुल्लिंग आहे. ओके, तर अशा प्रकारे परीक्षेला तुम्ही रिव्हिजन करायची
आहे। प्रत्येक पाठ वाचून त्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते बघून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे।